औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ झाला. शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी टर्म संपल्यानंतरही बंडखोरी करून अर्ज दाखल केला होता. भाजपच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी माघार घेत डोणगावकरांना पाठिंबा जाहीर केला. महाविकास आघाडीच्या मीना शेळके आणि डोणगावकर अशी थेट लढत झाली. या दोघींनाही 29 मतं मिळाली. त्यानंतर गोंधळ झाला. निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आता उद्या पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे 29-29 असं टाय झालेलं आहे. खरं तर याच्यात आता चिठ्ठी काढली पाहिजे किंवा टॉस केला पाहिजे आणि नंतर उपाध्यक्षाचं मतदान घेतलं पाहिजे. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं या ठिकाणी का ही सभा तहकूब केली हा माझ्या समोरचा सुद्धा प्रश्न आहे.